subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. नवी मुंबईतील प्रभाग क्रमांक 104 सीबीडी बेलापूर सेक्टर 5 येथे महाविकास आघाडीच्या उच्च शिक्षित डॉक्टर ज्योतिधनाजी खराडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन मोठ्या उत्साहात कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते संपन्न झालंय. धनाजी खराडे यांनी आयोजित केलेल्या उद्घाटन सोहळ्यासाठी माजी खासदार आनंद परांजपे, राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, शिवसेना उपजिल्हा प्रमुख रोहिदास पाटील, माजी नगरसेविका सरोज पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात जनतेचा विकास करणाऱ्या उच्च शिक्षित व्यक्तीची गरज असल्यानं मास्टर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन तसेच डॉक्टरेट पदवी मिळवलेल्या डॉक्टर ज्योती खराडे यांनी जनसंपर्क कार्यालय सुरू केलंय. यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी उच्च शिक्षित असलेल्या डॉक्टर ज्योती खराडे यांचं कौतुक करताना शुभेच्छा दिल्या. तसेच विरोधकांवर निशाणा साधत टीका केली. पाहुयात काय म्हणाले जितेंद्र आव्हाड. मला अत्यंत आनंद होतोय की मी खराडेताईंच्या ऑफिसच्या उद्घाटनाला आलो, त्यांना मी शुभेच्छा देतो. आनंद या गोष्टीचा आहे की हे शहर सुशिक्षितांचं शहर आहे आणि त्या सुशिक्षितांच्या शहरामध्ये कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्समध्ये मास्टर झालेली, PhD झालेली आमची उमेदवार आज आम्ही लोकांपुढे देतो आहोत. अर्बनायझेशनच्या प्रोसेसमध्ये शहरीकरणाच्या जेव्हा चालू आहे, आज 55% महाराष्ट्र शहरीकरण झालेलं आहे, त्यामध्ये अशा सुशिक्षित महिलांचं काम आहे. कायदे वाचता आले पाहिजेत, कायदे समजले पाहिजेत. जसं मी सांगितलं की नवीन DCPR प्रमाणे इथला पुनर्विकास होऊ शकतो. तो पुनर्विकास कसा होईल हे त्या कायद्याच्या पुस्तक वाचण्याची ताकद असलेले उमेदवार असले पाहिजेत. आणि मला आनंद आहे की आम्ही तसा उमेदवार इथे दिलेला आहे. त्यांना मी शुभेच्छा दिलेल्याच आहेत भाषणातनं की गद्दारांना कधीतरी धडा शिकवा. दरवेळेस गद्दारी ही मान्य होता का माने. मी माझ्या नॉर्मलमध्ये बोलत असतो, तुम्ही मला कदाचित ऐकलेलं नाही आहे. आपला असंच असतं. यावेळी बोलताना डॉक्टर ज्योती खराडे व धनाजी खराडे यांनी उपस्थितांच्या शुभेच्छांचा स्वीकार करत जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याचं आश्वासन देत प्रतिक्रिया दिली. महाविकास आघाडीतर्फे प्रभाग क्रमांक 104 मध्ये आज जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन झालेले आहे. माननीय आव्हाड साहेब, श्री परांजपे साहेब, गाबडे साहेब आणि इतर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी पार्टी, काँग्रेस आणि शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्व नागरिक उपस्थित होते. आणि मला असं वाटतं या प्रभागामध्ये आपण विकासात्मक कार्य करून परिवर्तन जरूर आणू असं मला विश्वास वाटतो. नागरी सुविधांना जसं मी सांगितलं की पावसाळ्यामध्ये भरणारे पाणी, नंतर ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, तसंच महिलांसाठी वारकरी भवनमध्ये एक हक्काचं व्यासपीठ मिळून देण्याबद्दल आणि लहान मुलांना खेळण्यासाठी उत्तम असे क्रीडा स्पोर्ट्स सुविधांनी असलेलं एक क्रीडांगण निर्माण करण्याचं माझं मानस आहे. आणि मला असं वाटतं या सगळ्या प्राथमिक ज्या गोष्टी आहेत त्या करणं गरजेचं आहे. तर जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून कोणत्या समस्याला प्राधान्य न सर्व समस्यांना प्राधान्य दिलं जातं. प्रामुख्यानं आता जे लोकांचे छोटे छोटे प्रॉब्लेम्स आहेत की वोटर आय डी आलाच नाही, आधार कार्डचा मोबाईल नंबर चेंज करायचा आहे, डोमेसाईल सर्टिफिकेट कुठं निघतं, कसं निघतं काय माहीत नाही, पुन्हा कास्ट सर्टिफिकेटच्याबद्दल लोकांना आयडिया नाही, नवीन MPSC UPSC ज्या एक्झाम होतात सेंट्रल गव्हर्नमेंटच्या स्टेट गव्हर्नमेंटच्या हे मुलांच्यापर्यंत पोचत नाही. त्यापुढे जनसंपर्क कार्यालयामध्ये त्यासाठी आपण पहिलं प्राधान्य दिलं जाईल की आपली मुलं जर डेव्हलप झाली तर आपलं कुटुंब डेव्हलप होतं. ही आपली एक संकल्पना आहे की मुलांचे शिक्षण हेच सर्व आहे. मुलांचं शिक्षण देत असताना आपण त्यांना एक शारीरिक आरोग्य देणं, कारण आपल्या जीवनामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल शरीर, मन आणि बुद्धी तीन गोष्टी लागतात. एक गोष्ट जर कमी असेल तर तो माणूस यशस्वी होत नाही. मग बुद्धी तरी आपण शालेय शिक्षणातून घेतो, पण शालेय शिक्षण त्या दर्जाचं मिळतं का नाही हे कार्यालयातून मुलांच्याकडं अभिप्राय घेतले जातील. आणि ते जे स्कूल असतील त्या स्कूल प्रशासनाला भेटून तुमचा बाबांनू स्कूलचा दर्जा किंवा स्कूलचं जी लेवल आहे, आत्ता जे कॉर्पोरेट एज्युकेशन जे पाहिजे मुलांना बिझनेस ओरिएंटेड, ते स्कूलवरचं एज्युकेशन का नाही मिळत. आमच्या CBDतून 35 ते 40 बसेस खारघरला जातात आणि ह्या स्कूलमध्ये दुसरीकडली मुले येतात, असं का होतं? ते मुलांच्यासाठी केलं जाईल. मुलांच्यासाठी ग्राउंडचा प्रश्न आहे. जे शरीर इंद्रिय बोलतो आपण ते प्रबळ असलं पाहिजे. आमच्या CBDमध्ये 23 गार्डन आणि 3 ग्राउंड आहेत.
त्यातले एक राजीव गांधी ग्राउंड महापालिकेने घेतले, बाकी दोन ग्राउंड शाळेने कब्जा करून ठेवलेत, मुलांना खेळायला जागा नाही। तर हे ग्राउंडचं कसं गार्डनचं ग्राउंडमध्ये आणि जे कब्जा केलेत ते ओपन कसे केले जातील त्याच्यात लक्ष धरे। चौथी गोष्ट आहे मन, मुलांना मानसिक मनाकंड शांतता किंवा मन हे फार स्पीडनं धावणारं गोष्ट आहे की आत्ता क्षणात इथं आहे तर क्षणात येत आहे, तर त्यासाठी त्यांना योगासनं, त्यांना प्राणायाम, होमसाधना कशी करायची याच्याबद्दल आपण जनजागृती शिबिर घेऊ शकतो किंवा आपण एक वर्कशॉप घेऊ शकतो जे ऑलरेडी आम्ही घेत आलेलो आहे। असे भरपूर काम आहेत, मी तुम्हाला सांगत बसलो तर एक दिवस लागेल। व्हिडिओ लिस्ट सुमित रेणोसह प्रिया भुजबळ, श्वेता भोईरांचा रिपोर्ट, आवाज टुडे, बेलापूर। सबस्क्राइब टू आवाज टुडे, क्लिक ऑन द बेल आयकन फॉर लेटेस्ट नॅशनल अँड इंटरनॅशनल बझिंग न्यूज।